लहान आकाराच्या मस्त गरगरीत फुगलेल्या अतिशय सॉफ्ट आणि खरपूस अशा पुरणपोळ्या कशा बनवायच्या बघूयात व्हिडिओच्या आजच्या भागात। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। रेसिपीला सुरुवात करते। पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे 1/2 किलो चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। आता डाळीमध्ये पाणी घालून 4 तासासाठी डाळ भिजायला ठेवून देते। 4 तासानंतर डाळ याच पाण्यामध्ये मी शिजायला ठेवली आहे। डाळ शिजताना यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची। डाळ शिजत असताना वर जो फेस येतो तो काढून टाकायचा, त्यामुळे डाळीचं पाणी उतू जाणार नाही। डाळ शिजते आहे तोपर्यंत 10-12 वेलदोडे आणि थोडासा जायफळचा तुकडा घेऊन त्याची पावडर करून घेते। माझ्याकडे पाटा आहे, त्याच्यावर मी याची पावडर बनवते आहे। पुरण पण मी पाट्या वरवंट्यावरच बनवणार आहे। डाळ शिजलेली आहे, आता यामधलं पाणी काढून घ्यायचं। तुम्हाला जर ओलसर पुरण हवं असेल तर डाळ ह्यापेक्षा थोडी जास्त शिजवा। या डाळीच्या पाण्यापासून कटाची आमटी बनवली जाते। जितकी डाळ घेतली तितकाच म्हणजे 1/2 किलो गूळ शिजलेल्या डाळीमध्ये मिक्स करून गॅसवर ठेवून द्यायचं। सर्व गूळ वितळून पाणी आटल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची। आता पुरणपोळीसाठी लागणारं पीठ भिजवून घेते। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ घेते। तुम्हाला वाटल्यास तुम्ही पूर्ण गव्हाचं किंवा पूर्ण मैद्याचं पीठ घेऊ शकता। आता या पीठामध्ये मीठ 1/2 चमचा हळद आणि 2 टेबलस्पून तेल घालायचं। सर्व आधी एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। पीठ अगदी सैलसर भिजवायचं आहे, त्यामुळे पोळी छान लाटली जाऊन पुरण सर्व बाजूने पसरलं जातं। हे पहा, इतकं सैलसर पीठ असायला हवं। पिठाचा गोळा भिजवून तयार आहे, आता पुरण बनवून घेते। हे पहा, गूळ वितळून सर्व पाणी आटलेलं आहे। आता आपल्याला या डाळीचं पुरण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी पुरण यंत्राचा वापर करू शकता किंवा थोडं थोडं मिश्रण मिक्सरमध्ये घालून फिरवू शकता। मी पुरण पाट्या वरवंट्यावरच करून घेते। वेलची पावडर पण मी याच पाट्यावर करून घेतली आहे। अशा प्रकारे थोडी थोडी डाळ वाटून पुरण करून घेतलं। पुरण अशा प्रकारे जर ड्राय असेल तर पुरणपोळी 3 ते 4 दिवस टिकते। पुरणपोळी बनवताना आपण तूप पण भरपूर वापरणार आहोत। बनवलेली वेलची पावडर पण आता यामध्ये थोडी थोडी मिक्स करते। पोळीसाठी लागणारं पुरण तयार झालं, आता पुरणपोळी लाटून घेते। गॅसवर तवा तापत ठेवला आहे, इथे तूप घेतलं आहे। पुरणपोळ्या मी खूप मोठ्या साईजच्या बनवत नाही, पुरीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या पुरणपोळ्या कशा लाटायच्या दाखवते। अशा प्रकारे अगदी छोटा पेढ्या एवढा गोळा घ्यायचा, पुरीप्रमाणे थोडं लाटून घ्यायचं। पीठ सैलसर असल्यामुळे वरून लावण्यासाठी पिठी थोडी जास्त घ्यावी लागते। त्यानंतर या पुरीवर पिठापेक्षा थोडा जास्त मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा। त्यानंतर अशा प्रकारे सर्व बाजूने मोदक बनवतो त्याप्रमाणे पीठ एकत्र आणायचं। आपण पीठ अगदी सैलसर भिजवलेलं आहे, त्यामुळे हे अगदी सहज शक्य होतं। हे पहा, अशा प्रकारे पुरी बंद करून चपटा गोळा बनवायचा आणि पोळी लाटून घ्यायची। ही लाटलेली पुरणपोळी आता बाजूला ठेवून देते। अशाच प्रकारे दुसरी पोळी लाटून घेते। त्यामध्ये पुरण भरून घेतलं। अशा प्रकारे मी 5 पोळ्या लाटून घेतल्यात, आता भाजून दाखवते। 1/2 किलो चण्याच्या डाळीपासून अशा लहान आकाराच्या 22 ते 25 पुरणपोळ्या बनतात। दोन्ही बाजूने पुरणपोळी खरपूस रंगावर भाजून घ्यायची, तसंच भरपूर तूप लावायचं। बघा किती मस्त गरगरीत फुगली आहे। आकाराने लहान असल्यामुळे पोळी लगेच फुगते। अशी ही मिनी पुरणपोळी दोन्ही बाजूने मस्त लालसर डाग येईपर्यंत भाजून घ्यायची। भाजलेली पोळी आता प्लेटमध्ये काढून घेते।
जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज. बाजूला दिलेलं बेल बटन पण प्रेस करा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. हे सर्व अगदी मोफत आहे. पुरणपोळ्या आमच्याकडे कटाच्या आमटीबरोबर खाल्ल्या जातात. नंतरच्या एखाद्या भागात तुम्हाला कटाच्या आमटीची रेसिपी दाखवेन. लागलेल्या 5 पुरणपोळ्या भाजून झालेल्या आहेत. खूप मस्त अगदी मऊ झाल्यात पुरणपोळ्या. तुम्हाला एक तोडून दाखवते. आकाराने लहान असल्यामुळे खायला पण सोयीच्या पडतात. मस्त गोड पण अगदी परफेक्ट झालेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्लीज. व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.